आता इथेच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बर सर येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि धाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजस ठोंबरे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी दणक्याने सावकारांनी केली शेतकऱ्यांची कर्जमाफ. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी परिसरात सावकारांनी धुमाकूळ घातला होता. लोकांच्याकडून वार्षिक 360 दराने पैसे उकळले जात होते. अनेकांना त्यासाठी शेती विकावी लागली होती. अनेकांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सावकाराच्या छळाला वैतागलेल्या शेतकऱ्यांची गोरगरिबांची कैफियत वज्रधारी न्यूजने मांडून खासगी सावकारांचा आणि त्यांचा छळ छावण्यांचा वास्तव चेहरा समोर आणला होता. त्यानंतर सावकारांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. खरसुंडी व करगणी येथील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून त्यांनी हे प्रकरण मिटवले आहे. खासगी सावकारी करणाऱ्या करगणीच्या लक्ष्मी दबडे यांनी करगणीत येऊन लोकांना लेखी दिले. मला कुणाचे येणे नाही आणि माझे कुणी देणे नाही असे त्यांनी कबूल करत इथून पुढे लोकांना छळणार नसल्याचे कबूल केले आहे. खासगी सावकारांच्या जाचाला वैतागलेल्या लोकांनी वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी तातडीने आपल्या टीमसहित खरसुंडी येथे जाऊन या सर्व लोकांच्या समस्या ऐकल्या. घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत घाबरलेल्या लोकांना बोलते केले. सावकारांची जुलूम जबरदस्ती चव्हाट्यावर आणली. वज्रधारी टीम खरसुंडीत पोहोचताच सावकारांनी प्रकरण मिटवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आम्ही मिटवून घेतो, बातमी लावू नका असे निरोप येत होते. पण वज्रधारीने सावकारांच्या छळ छावण्यांचा बोरखा फाडल्याने सावकारांनी प्रकरण मिटवत आम्हाला कुणाचे येणे नाही आणि आमचं कुणी देणे नाही असे लेखी लिहून दिल्याची माहिती सावकारांच्या छळाने त्रस्त लोकांनी दिली आहे. नमस्कार, आज आपण खरसुंडी गावामध्ये आहे. दिनांक 24 जुलै रोजी खरसुंडी गावातील काही लोकांनी खाजगी सावकारीबद्दल वज्रधारी न्यूज विटा येथे संपर्क साधला आणि त्यांच्या व्यथा तिथं मांडल्या. त्या व्यथा मांडल्यानंतर तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वज्रधारीचे संपादक माननीय श्री दत्तकुमार खंडागळे यांनी खरसुंडी येथे धाव घेतली आणि या लोकांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. हे इथं बातमीचं कव्हरेज सुरू असताना लगेच सावकारांच्याकडून मिटवामिटवीसाठी प्रयत्न सुरू झाले आणि करगणीच्या लक्ष्मी दबडे यांनी काल इथं येऊन या लोकांना लेखी दिलेलं आहे की तुमचं आमचं काही देणेघेणे नाही आणि माझ्याकडून कोणताही आपणाला त्रास होणार नाही अशी त्यांनी लेखी हमी दिलेली आहे या लोकांना. यानंतर आपण या लोकांच्या प्रतिक्रिया बघूयात. परवा आम्ही माझ्या आत्महत्येचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला आमच्या घरातील माणसांनी मला वाचवलेलं आहे आणि हे सगळं बघून आमच्या घरातल्या माणसांनी आणि मी वज्रधारी न्यूजचे संपादक दत्ता साहेब यांना बोलवले आणि त्यांनी त्या समस्येवर तोडगा काढला आणि त्यांची ते सगळं झाल्यानंतर आम्ही न्यूजवर बातमी दिली. बातमी दिल्यानंतर खासगी सावकारकीचे जे लोक होते त्यांनी सौ लक्ष्मी तानाजी दबडे यांनी हे सगळं आपण मिटवून घेऊया असं तसं म्हणून त्यांनी त्यांच्या गावचे माजी सरपंच आणि आमच्या गावचे माजी सरपंच विजय भांगे यांनी आमची बाबा काही तक्रार नाही, यांचे पैसे आमच्याकडे काही नाहीत, माझे मित्र 10-15 जण होते त्यांच्याकडे पैसे होते, त्यांचे आम्ही सर्व माफ करतो असे काल त्यांनी स्टॅम्पवर लिहून दिले त्यांच्या स्टॅम्पवर आणि पुन्हा आम्हाला बी आमच्या स्टॅम्पवर लिहून दिले की बाबा आम्ही यांचे काही देणे घेणे नाही, आमच्याकडून यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि याची सगळी दखल घेऊन त्यांच्या गावचे माजी सरपंच आणि आमच्या गावचे माजी सरपंच विजय भांगे यांनी विजयकुमार भांगे यांनी सर्व हे मिटवलेलं आहे. वज्रधारीचे आम्ही आभार मानत आहे. नमस्कार, मी बिरू कटरे. खासगी सावकारकीच्या पाशामध्ये अडकलेले आमची 10-12 जण होतो त्यास वज्रधारीचे संपादक दत्ताभाऊ खंडागळे यांना तातडीने संपर्क केला आणि ते
आम्ही संपर्क केल्याबरोबर खरसुंडीमध्ये आमच्या माझा मित्र मयूर यशवंत भांगे यांच्या घरी आल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांना आमची मुलाखत दिली. मुलाखत दिल्यानंतर खाजगी सावकार आले आणि खाजगी सावकारांनी आमची सर्वांची कर्ज काय असेल ती मुद्दत वजावट करून आम्हाला 1 रुपया मागणार नाही असं त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आणि ह्या सर्वांच्यामध्ये माझे मित्र योगेश वज्रधारीचे प्रतिनिधी योगेश पुजारी यांचे अनमोल असे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे आणि त्याबद्दल वज्रधारी टीमचे मी शतशः आभार मानतो. आम्ही जी समस्या मांडली त्या दिवशी त्याची काय तक्रार होती ती मिटलेली आहे. त्यांच्या गावची काय माणसं आमच्या गावची काय 4 माणसं ते म्हणलेली आम्हाला त्रास होणार नाही. आमच्यातली माणसं म्हणले तुम्हाला आमच्यापासून काय त्रास होणार. त्या दिवशी आमचं चॅनल पुढे वज्रधारी मोर बोललेलो आम्ही ते आमच्या आता समस्या मिटल्या. खरसुंडी डबडी मॅडम करगणी आणि आता खरसुंडी आणि करगणी गाव पातळीतून आमचं देण्या घेण्याचं सगळं मिटले. तक्रार ही काय नाही आमचं लेखी पावती झाली. परवा खरसुंडी गावामध्ये वज्रधारीची टीम आली होती त्यांच्यासमोर आम्ही काही समस्या मांडल्या. त्यात करगणीचे लक्ष्मीबाई दबडे यांचे नाव होते. तर ते खरसुंडीचे काही प्रतिष्ठित नागरिक व करगणीचे काही प्रतिष्ठित नागरिक यांनी मिळून ती समस्या तिचं निराकरण केलेलं आहे. त्याबद्दल आमचीही काही तक्रार नाही आणि त्यांचीही काही तक्रार नाही असं त्यांनी लिहून दिलेलं आहे व आम्हीही त्यासनी लिहून दिलेलं आहे. याबद्दल आम्ही वज्रधारी टीमचे अभिनंदन करतो. परवा दिवशी आमच्या गावामध्ये वज्रधारी न्यूज ही टीम आली होती आणि त्यांच्यापुढे आमचे काही तक्रारी त्यांच्यापुढे आम्ही मांडल्या होत्या. त्या तक्रारी करगणीतले काही ग्रामस्थ प्रतिष्ठित ग्रामस्थ व खरसुंडीतील काही प्रतिष्ठित ग्रामस्थ येऊन त्या तक्रारी मिटवले आणि आमच्याकडूनही लिहून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडूनही लिहून घेतलं आहे. गाव पातळीवर सगळं प्रकरण काय ते मिटलेलं आहे त्यामुळे आम्हीही काय तक्रार इथून पूर्ण करणार नाही तेही काय करणार नाही आणि याबद्दल सगळं जे झालं आहे त्याबद्दल वज्रधारी टीमचं आम्ही आभार मानतो. परवा दिवशी आमच्या गावात खरसुंडी ते वज्रधारी न्यूज आली होती. त्यामध्ये आम्ही दिलता की असं असं लक्ष्मी तानाजी दबडे यांच्याकडून आम्ही पैसे घेतलेले. ते आम्ही रिसर ग्रामस्थाकडून करगणीतील ग्रामस्थ व खरसुंडी ग्रामस्थाकडून आम्ही मिटवून घेतले आहे. तिने आम्हाला लिहून दिलेलं आहे आमचे देणेकणे काय राहिली नाही. वज्रधारी न्यूजच्या दणक्याने खरसुंडी येथील सावकारांची मनमानी आणि सावकारांची घमेंड उतरल्याचे आपल्या समोर आले आहे. काल तिथल्या सर्व सावकारांनी लोकांची कर्ज माफ केल्याचं लेखी दिलं आहे. खरं तर आमचं खानापूर असेल किंवा आटपाडी तालुक्यातले असेल किंवा जिल्ह्यातल्या अनेक इतर ठिकाणचं असेल वज्रधारी न्यूजच्या वतीनं आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमचं लोकांना आवाहन आहे जिथं कुठं अशी सावकारी माजलेली असेल जे सावकार लोकांना छळत असतील त्रास देत असतील व्यवहाराच्या पलीकडे जाऊन कायदा धाब्यावर बसून जर पैसे उकळत असतील लोकांना नाडत असतील तर त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा. आपण या मस्तवाल सावकारांची मस्ती उतरवू त्यांना धडा शिकू पण कुणीही औषध प्यायच्या जीव द्यायच्या बांगडीत पडू नये. जीव लाख मोलाचा आहे. तुम्ही जे व्यवहारानं आहे ते लोकांचं देणं द्या जे व्यवहारात बसतं आहे ते द्या पण जर तुमच्याकडून कोणी गैरमार्गाने लुटत असेल तुम्हाला कोणी लुबाडत असेल तर कुणाची पैही देऊ नका. वज्रधारी तुमच्या ठाम पाठीशी आहे तुमच्या बरोबर आहे हा आमचा शब्द आहे. जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात जर अशी कुठला सावकार मस्ती करत असेल लूट करत असेल तर वज्रधारी न्यूजशी संपर्क करावा. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आणि वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून ह्या सावकारांचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कर्जमुक्त झालेल्या नागरिकांनी वज्रधारीसोबत नसते तर हा त्रास सुरूच राहिला असता अशा प्रतिक्रिया दिल्या आणि वज्रधारी टीमचे मनापासून आभार मानले. भविष्यात करगणी येथील सावकारांकडून या लोकांना त्रास होणार नाही यासाठी वज्रधारी टीम नेहमीच या लोकांसोबत राहणार आहे. योगेश पुजारी आठपाडे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.